काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास भीमा कोरेगावचा नेमका काय आहे इतिहास दोनशे वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं त्याचा हा वेद भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सा प्रयत्न समाजकंटकांनी केला राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला या राजकीय साठमारीत समाजाची विण उसवली गेली या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या क्रिया प्रतिक्रिया अजूनही थांबायला तयार नाहीत तसेच भीमा कोरेगावची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला दोनशे वर्षापेक्षाही अधिक काळ लोटला गेला त्यामुळे ही लढाई पुन्हा एकदा इतिहासातून वर्तमानात आली नेमका काय आहे हा इतिहास दोनशे वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं त्याचा हा वेध भीमा कोरेगावची लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्येही युद्ध झालं त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता होती पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौजफाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली पेशव्यांकडे अठ्ठावीस हजारांचं सैन्य होतं तर इंग्रजांकडे आठशेच्या आसपास सैनिक होते असा दावा इतिहासकारांनी केलाय कॅप्टन फ्रान्सिसेफ स्टॉटन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध लढलं पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं भी भीमा नदीच्या काठ्यावर दोन्ही सैन्यांची गाठ पडली आणि तुंबळ युद्ध झालं इंग्रजांच्या बॉम्बेनेटिव्ह इन्फंट्री या सैनिकांच्या तुकडीत पाचशे महार सैनिक होते या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला बारा तास रोखून धरलं एक इंचही पुढं सरकू दिलं नाही इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली त्यामुळे पेशव्यांनी आहे त्या परिस्थितीत युद्धातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांचा विजय झाला या लढाईत इंग्रजांच्या दोनशे पंच्याहत्तर सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे सहाशेच्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले असे दाखल अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून देण्यात येतात हा लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे एक जानेवारी अठराशे अठराची पहाट होती या लढाईत मारसैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला त्या विजयाचं प्रतीक म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभ उभारला आणि त्यावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली दलित अस्मितेचं प्रतीक पेशव्यांच्या राजवटीत त्या काळात दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे दलितांना त्यांचे मूलभूत अधिकारही नाकारले जात होते त्यांची प्रचंड सल दलितांच्या मनात होती त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी मारसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि ते लढले आणि पेशव्यांचा पराभव केला याचीही किनार या विजयाला असल्याने दलित समाजाचा या विजयाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे बाबासाहेबांची मानवंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या क्रांतीस्तंभाला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली त्यानंतर दरवर्षी एक जानेवारीला येण्याची प्रथाच पडली ब्युरो रिपोर्ट मार ट्वेंटी फोर न्यूज अहमदनगर